नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहे, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्राच्या प्रचारा व प्रसारासाठी व्हिडिओ नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही प्रश्न दिलेले आहेत, ते सोडवा, उत्तरं कमेंट बॉक्समध्येच द्या. आपण ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेल्या पत्रिकेतील विविध योगांचा अभ्यास करीत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पत्रिकेतील प्रमुख शुभ योग म्हणजे पंचमहापुरुष योग बघत आहोत. मागच्या भागात आपण हंस योगाचा सविस्तरपणे अभ्यास केला. आजच्या भागात आपण पंचमहापुरुष योगातील चौथा प्रमुख योग म्हणजे मालव्य योगाचा अभ्यास करणार आहोत. जातकाच्या पत्रिकेमध्ये मालव्य योग हा शुक्र या ग्रहामुळे तयार होतो. शुक्र हा ग्रह वृषभ किंवा तूळ या आपल्या स्वराशीत किंवा मीन या आपल्या उच्च राशीत असेल, तसेच तो लग्नापासून किंवा चंद्रापासून केंद्रात म्हणजे प्रथम, चतुर्थ, सप्तम किंवा दशम या भावात असेल तर मालव्य योग तयार होतो. मालव्य योगामुळे शुक्राचे सर्व गुणधर्म जातकामध्ये प्रकर्षणाने बघायला मिळतात. मालव्य योगाचा लाभ झालेल्या लोकांमध्ये विशिष्ट प्रकारचे गुण प्रामुख्याने दिसून येतात, ते आधी आपण लक्षात घेऊया. स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येक जण आपापल्या परीने दिसायला आकर्षक, नाकीडोळी, सुंदर असतात. प्रत्येक जण तसा नसला तरी तसे असणाऱ्यांची संख्या ही जास्त असते. तरीही काही लोक असे असतात की जे त्यांच्या सौंदर्याचे, व्यक्तिमत्वाचे प्रेमी असतात. सिनेसृष्टीतील नट नट्या याचे अतिशय चांगले उदाहरण म्हणून सांगता येईल. त्यांच्यामध्ये विशेष नटनट्याच जास्त प्रसिद्धी मिळते, लोक त्यांच्यासाठी वेडे होतात. टीव्हीवर किंवा पडद्यावर त्यांना बघितलेलं असतानाही ते आपल्या शहरात आले असतील तर त्यांची एक झलक डोळ्यात साठवून घेण्यासाठी आपले कामधंदे सोडून दिवसभर त्यांच्यासाठी गर्दीमध्ये उभे राहतात. त्यांच्यासोबत एक फोटो काढायला मिळणं हे भाग्य समजलं जातं. प्रसिद्धीचे, लोकप्रियतेचं एक वलय त्यांच्या भोवती असतं. सर्वांच्या हृदयात या लोकांनी इतकं पक्कं स्थान मिळवलेलं असतं की एखादी स्त्री आपल्या पतीला हा अभिनेता आवडतो असे स्पष्ट सांगू शकते. तसेच एखादा पती आपल्या पत्नीला मला ही अभिनेत्री आवडते असं सांगू शकतो, कारण दोघांची आवड एकच असू शकते. आपल्या जोडीदाराला दुसरा कोणी व्यक्ती विशेष आवडतो हे माहीत असतानाही त्यांच्या नातामध्ये कुठलाच दुरावा येत नाही, हे विशेष. इतके आढळ स्थान व सन्मान काही लोक मिळवतात. हे पत्रिकेतील शुक्र या ग्रहाच्या व त्यापासून मिळण्यात निर्माण होणाऱ्या मालव्य योगामुळे तयार होऊ शकतं. शुक्र या ग्रहापासून तयार होणाऱ्या मालव्य योगाचे अजून उदाहरण द्यायचे झाल्यास, अनेक स्त्रियांना सौंदर्याचं वरदान प्राप्त झालेलं असतं. नटणे, सजणे, शृंगार करणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असतो. अनेक सौंदर्यवती आपल्या अवतीभोवती असतात.
वास्तविक बघितले तर सौंदर्य हे बघणाऱ्यांच्या नजरेत भरलेले असते किंवा ते त्यांच्या दृष्टीवर अवलंबून असते. मात्र त्यातल्या काही सौंदर्याच्या विशेष कौतुक सर्वत्र होत असतं. त्यातले काही तर सौंदर्याच्या जोरावर सर्वच काही मिळवतात. सौंदर्याच्या अनेक स्पर्धा आपल्याकडे दरवर्षी होतात. प्रत्येक वर्षी एक नवीन महिला मुलगी सौंदर्यवती म्हणून नावलौकिक कमावते. त्यासाठी तिने प्रचंड परिश्रम घेतलेले असतात. वर्षानुवर्ष तो सन्मान मिळवण्यासाठी ती प्रयत्न करीत असते. असे प्रयत्न कित्येक मुली महिला करीत असतात. मात्र त्यातील काहींनाच यामध्ये यश मिळतं. विश्व सुंदरी होण्याचा सन्मान आपल्या देशातील काही महिलांना मिळालेला आहे. ते पत्रिकेत शुभ असलेला शुक्र व त्यापासून निर्माण होणाऱ्या मालव्य योगामुळे घडू शकतं. मालव्य योगाच्या प्रभावामुळे जातक स्त्री असो किंवा पुरुष, तो मुख्य करून सौंदर्य व सौंदर्याशी निगडित क्षेत्रामध्ये विशेष असं कार्य करून उत्तुंग यश, प्रतिष्ठा, नावलौकिक जीवनातील सर्व सुखे कमवू शकतो. मालव्य योगाच्या स्त्रियांना तर सौंदर्याचं वरदान लाभलेलं असतं. जातकासाठी शुभ ठरणारे या योगाचे अन्य प्रभावही बघायला मिळतात. इतर क्षेत्रामध्ये व्यवसायामध्ये तो उत्तम यश मिळवू शकतो. मात्र त्यासाठी पत्रिकेमध्ये शुक्र हा ग्रह शुभ असणं आवश्यक आहे. काही लोक असे असतात, ते संपत्तीने फार श्रीमंत नसतात. मात्र तरीही त्यांच्या जीवनाकडे, राहणीमानाकडे, त्यांच्या प्रत्येक गोष्टीतील दृष्टिकोनाकडे बघून श्रीमंत व्यक्तीही त्यांच्यावर ईर्ष्या करू शकतो. कारण ते सर्वांना हवं असं वाटणारं विलासी जीवन जगत असतात. प्रत्येक गोष्टीचा भरभरून आनंद घेणं हा त्यांचा मूळ स्वभाव असतो. समाधानाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर ओतप्रोत भरलेलं असतं. ते आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी असतात. घरातही प्रेमाचे वातावरण असते. परिवारासह ते बाहेर फिरायला नियमित जातात. छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा आनंदही मोठ्या स्तरावर साजरा करतात. आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये हे लोक फार यशस्वी असतात. आपल्या जोडीदाराला ते जास्तीत जास्त आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचे हे सर्व गुण बघून इतर लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. हे शुक्र व मालव्य योगाच्या प्रभावामुळे घडू शकतं. कारण शुक्र हा ग्रह सौंदर्य व सर्व प्रकारच्या भौतिक सुखांचा कारक ग्रह आहे. मालव्य योगामुळे जातकाचं आयुष्य या सर्व गोष्टींनी परिपूर्ण बनतं. मालव्य योगाची वैशिष्ट्ये त्याच्या जातकावर पडणारा शुभ प्रभाव यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये या योगाचं वर्णन हे अतिशुभ व अतिदुर्लभ राजयोग असे करण्यात आलेले आहे. कारण प्रत्येक शुक्र शुभ असलेल्या जातकाच्या पत्रिकेत हा योग बघायला मिळेलच असं होत नाही. त्याला शास्त्रीय कारणे आहेत, ते आता आपण समजून घेऊया. वृषभ आणि तूळ या शुक्र ग्रहाच्या स्वराशी आहेत, तर मीन ही उच्च रास. पत्रिकेत 12 ग्रह आणि राशी सुद्धा 12 असतात. एखाद्या पत्रिकेत प्रथम स्थानात वृषभ राशी आहे आणि शुक्र देखील आहे, तर ही शक्यता किती तयार होईल? आपल्या राशीचक्रामध्ये एकूण 12 राशी आहेत. सोबत पत्रिकेत एकूण 12 ग्रह आहेत. यांचा विचार केल्यास प्रत्येक 144 पैकी एका पत्रिकेत ही परिस्थिती निर्माण होत असते. मालव्य योगासाठी आपल्याकडे 3 राशी आहेत. म्हणजे 48 पत्रिकेपैकी एका पत्रिकेत शुक्र हा प्रथम
चतुर्थ सप्तम व दशम या स्थानात स्थित आहे. या चार स्थानांचा विचार केला तर साधारण 12 व्यक्तीमधून एका व्यक्तीच्या आयुष्यात हा योग तयार होतो. याचाच अर्थ असा की 12 व्यक्तीपैकी एक व्यक्ती अभिनेता, अभिनेत्री, मॉडेल, सौंदर्यवती, विलासी जीवन जगणारी अशी असली पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, हे असं होत नाही. होय, तुमची शंका बरोबर आहे, असं होणं कदापि शक्य नाही. मी आधीच सांगितले की मालव्य योग हा अति दुर्मिळ योग आहे, कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून हा योग पूर्ण होण्यासाठी इतरही काही बाबींची पूर्तता होणं आवश्यक आहे. त्या बाबी समजून घेण्यासाठी या योगाचा आपण सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत. मालव्य योग पत्रिकेत निर्माण होण्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे शुक्र हा ग्रह शुभ असणे आवश्यक होय. पत्रिकेत जर शुक्र अशुभ असेल तर शुक्र दोष निर्माण होऊ शकतो. शुक्राच्या अवकृपेमुळे जातकाच्या आयुष्याचं वाटळ होऊ शकतं, त्याचे चारित्र्य खराब होऊन बदनामी ओढावू शकते, सामाजिक पद खालवू शकते. तसेच पत्रिकेत शुभ असलेल्या शुक्राला जर कोणत्याही कारणाने दोष लागल्यास मालव्य योगाची शुभ फळं मिळत नाही, त्याच्या शुभ फळांचा प्रभाव कमी होतो. पत्रिकेतील शुभ असलेल्या शुक्राला जर इतर शुभ ग्रहांची जोड मिळाल्यास त्याच्या शुभतेमध्ये वाढ होते, परिणामी मालव्य योगाची शक्ती देखील वाढते. मात्र शुभ असलेल्या शुक्रावर जर इतर अशुभ ग्रहांची दृष्टी पडल्यास दोष निर्माण होऊन शुक्राचा व परिणामी मालव्य योगाच्या शुभतेमध्ये कमी येते. शुक्रावर जर दोन किंवा त्यापेक्षा अधिक अशुभ ग्रहांची दृष्टी पडल्यास मालव्य योगाचा प्रभाव पूर्णपणे नाहीसा होऊ शकतो. मालव्य योगाच्या पूर्ततेसाठी खालील बाबी आवश्यक आहेत. पत्रिकेत शुक्राला अंशात्मक बळ असावं. शुक्र अशुभ कर्तरीत किंवा पाप कर्तरीत असू नये. शुक्र नवमांशात देखील शुभ असावा. शुक्र लग्नेशाचा मित्र असावा. शुक्र एकटा असावा, इतर ग्रहांसोबत नसावा. त्यामुळे जातकाची पत्रिका बघताना आधी शुक्र शुभ आहे की अशुभ हे बघावे. शुक्र शुभ असेल तर मालव्य योग तयार होतो आहे का हे बघावे. शुक्राला कुठला दोष तर नाही ना हेही बघावे, कारण त्यावरून मालव्य योग हा किती ताकदीचा आहे, तो किती शुभ फळ देऊ शकतो हे आपल्या लक्षात येईल. शुक्राची कृपादृष्टी जातकावर असल्यामुळे तो विद्वान म्हणून मान्यता तर पावतोच, सोबतच अत्यंत शांत, सौंदर्याचा भोगता, स्त्री सुख, संततीचं सुख, वाहन सुख अशा सर्व सुखांनी त्याचं आयुष्य बहरलेलं असतं. मालव्य योगाच्या जातकाचा ओढा हा आपल्या विरुद्ध लिंगी व्यक्तीकडे जास्त असतो, त्यांच्याकडून त्याचा फायदाही होतो. लोकही अशा जातकाकडे आकर्षिले जातात, तरीही त्यांचे चारित्र्य चांगले असते, समाजात त्यांना प्रतिष्ठा व मान सन्मान असतो. पत्रिकेतील सातव्या स्थानातील मालव्य योग हा जातकाला सुंदर, निष्ठावान, चारित्र्यवान जोडीदार प्रदान करतो. अशा जातकाचे आयुष्य भोगविलासी असल्यामुळे त्याचे पौर्देश दौरेही होतात. मौज मस्ती, करमणूक या सगळ्यांना ते प्राधान्य देतात. मात्र आपापला व्यवसाय किंवा चरितार्थ ज्यावर चालतो ते अगदी उत्तमरित्या सांभाळून ते आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी असतात.
म्हणून ते हे सर्व करू शकतात. अगदी व्यवसाय असला तरी त्याला उत्कृष्टरित्या सांभाळण्याचं कसब त्यांच्याकडे असतं. अर्थात हे सर्व पत्रिकेत शुभ असेल तरच होऊ शकतं. तसेच पत्रिकेतील मालव्यय किती ताकदीचा आहे त्यांच्यावर हे अवलंबून असतं. तुमच्या अभ्यासासाठी मालव्य योगाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढच्या भागात आपण पंचमहापुरुष योगातील पाचवा व शेवटचा शुभ योग म्हणजे शशयोगाचा अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढील व्हिडिओची वाट पाहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच जे अभ्यासक आमच्या या उपक्रमाशी मधूनच जोडले गेलेले असतील त्यांना विनंती की आपण याआधीच्या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. कारण सध्या सुरू असलेले विषय खूप ॲडव्हान्स आहेत. बेसिक समजल्याशिवाय ॲडव्हान्स लक्षात येणं कठीण आहे. धन्यवाद. शुभम भवतु.